हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुलबर्गिया अकॅडमी. फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण एका नवीन सीरीज ला सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत आपण तुम्हाला सेकंड टर्म मीन्स द्वितीय सत्राचे सर्व विषयांचे पेपर सोडवण्यासाठी देत आहोत. आजच्या या सेशन मध्ये आपण इयत्ता 7वीचा इंग्रजीचा पेपर सोडवणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओ सोबत सोबत हा पेपर सोडवू शकता किंवा हा पेपर व्यवस्थित पद्धतीने पीडीएफ च्या फॉर्मॅट मध्ये कुठे मिळेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजेलच. तर सुरुवातीला बघा, या पेपर मध्ये आपल्याला क्वेश्चन फर्स्ट ए हा पॅसेज दिलेला आहे, जो 4-5 मार्क्स. त्यामध्ये बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. हा पॅसेज आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित जे प्रश्न असतील त्यांची उत्तरे द्यायची आहेत. तर पॅसेज बघा, क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. खरं तर ही एक न्यूज आहे, न्यूज अनालिसिस नावाचा जो चॅप्टर आहे तुमचा, त्याच्यामध्ये देण्यात आलेली ही छोटीशी न्यूज. त्यामध्ये बघा, बँगलुरु श्वम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बँगलुरु हॅज रिसेंटली इश्यू अ लिस्ट ऑफ डट्स अँड टर्म्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing clothes, shoes, boots, even socks or other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouch, printed or blank papers and even pens. The pens will be provided in the hall by the इन वेगी लेटर्स. आता यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे आपण लिहिणार आहोत. तर बघा, यावर आधारित 5 प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्या 5ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. यू कॅन सी ऑन द स्क्रीन द 5 क्वेश्चन्स आर गिवन हियर. त्यामध्ये फर्स्ट आहे, वाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूज पेपर. सेकंड, मोबाईल्स आर अलाउड इन एक्झाम, ट्रू और फॉल्स. थर्ड, हु इज कंडक्टिंग द टेस्ट. Fourth, which important things is provided in the hall by the invigilators? And the last one, which other title is suitable for this news? तर ह्या 5ही प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहतो. Answers बघा, त्यामध्ये first, why is the news published in paper? Answer, the news is published in newspaper because students can get idea what to do or don't in exam. Second question, mobiles are allowed in exam, true or false? This is false statement, mobiles are not allowed in exam. Third, who is conducting the test? Answer, Shivam Institute of Innovative Technology, Bangalore is conducting the test. Ata tya pudcha prashna, fourth one, which important thing is provided in the hall by the invigilators? Answer, the pens will be provided in the hall by the invigilators. And the fifth one, which other title is suitable for this news? Answer, rules for examination or exams. त्या पुढच्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. त्या पुढे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 2 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि हे दोन्ही प्रश्न आहेत अबाउट 11 मार्क्स. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन हा, राईट डाऊन द पास्ट फॉर्म्स ऑफ द गिव्हन वर्ब. इथे काही वर्ब्स दिलेले आहेत आणि त्यांचे पास्ट फॉर्म्स आपल्याला लिहायचे आहेत. तर हा प्रश्न 5 मार्कांसाठी आहे. आणि क्वेश्चन 2 मध्येच आणखी एक प्रश्न आहे, राईट डाऊन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दांचे अर्थ लिहा. तर हा प्रश्न 6 मार्कांसाठी. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बघा. आता इन फर्स्ट क्वेश्चन वी हॅव टू राईट द पास्ट फॉर्म्स ऑफ द गिव्हन वर्ब्स. फर्स्ट, सी, स्टॉप, डू, डिड. Go, went, write, wrote, sing, sung. आता त्यामध्येच क्वेश्चन 2 मध्ये असणारा दुसरा प्रश्न, दॅट इज वी हॅव टू राईट द मीनिंग्स ऑफ द गिव्हन वर्ड्स विच इज ऑफ 6 मार्क्स. त्यामध्ये फर्स्ट, कॉप मीन्स पोलीस ऑफिसर. सेकंड, अमिगो अ फ्रेंड. थर्ड, स्प्रांग आउट मीन्स टू एस्केप. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 संपतो. आपण आता क्वेश्चन नंबर 3 कडे वळतोय. Question number 3 is that state whether the given statement is true or false, which is of 5 marks. देण्यात आलेली जी काही स्टेटमेंट्स आहेत, विधान आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. 5 स्टेटमेंट्स त्या ठिकाणी देण्यात आले, त्यासाठी 5 मार्क्स आहेत.
आता जे स्टेटमेंट्स आपल्याला देण्यात आलेले ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपण पाहू. फर्स्ट स्टेटमेंट बघा, होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ऍक्ट द दॅट व्हेरी नाईट, सो दिस इज ट्रू. सेकंड, द असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन्स अँड क्विकली क्लोज द डोर, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. थर्ड स्टेटमेंट, द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड, दिस इज ऑल्सो ट्रू. Kind Nesbitt is an old aged person's poet only. This is false statement because Kind Nesbitt is the children's poet. And the last one, dog 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 the whole day long, is it, said Chaturbhuj, and this statement is also false. Ata ta pudcha question apan pahuya. See here, the next question is question number 4. Find the rhyming words which is of 6 marks. Aplyala rhyming words shodhayche ahe. तर या तीन शब्दांचे रॅमिंग वर्ड्स आपण आता शोधणार आहोत. एक किंवा त्यापेक्षा जास्त शब्द आपण या ठिकाणी शोधूया. तर आपण आता या तीन शब्दांचे रॅमिंग वर्ड्स लिहितोय, लक्ष द्या. रॅमिंग वर्ड्स बघा, त्यामध्ये फर्स्ट स्लीप विप कीप, सेकंड ट्रीज ब्रीज ब्रीज, आफ्टर दॅट नेक्स्ट ब्राईट गाईड अँड लाईट. इथे आपला फोर्थ क्वेश्चन संपतो, आपण आता फिफ्थ क्वेश्चन पाहूया. आवर फिफ्थ क्वेश्चन इज थिंक अँड आन्सर, विचार करा आणि उत्तर द्या, विच इज ऑफ 10 मार्क्स. आणि या ठिकाणी आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर ते 5 प्रश्न लक्षात घ्या सुरुवातीला. त्यामध्ये फर्स्ट, व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोयम. सेकंड, हु वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. थर्ड, हाऊ डिड मिस्टर मॅरी वेल्डर वेदर कम टू नो अबाउट दिस क्राईम. Fourth, what did Mama Pangolin do and why? And last, what is the name of the ship? आता या सर्वांचे आन्सर्स आपण लिहिणार आहोत. तर बघा, क्वेश्चन फर्स्ट आन्सर आहे, दॅट इज वेर, what did you feel when you read the line please don't read this poem. जेव्हा तुम्ही ही कविता वाचू नका, या कवितेची पहिली ओळ वाचला किंवा याचा टायटल वाचला, तर तुमच्या मनामध्ये काय विचार आले? आन्सर, I thought that I have to read this poem because we do all the things which we don't have to do. Second question, who was well suited for this job? Answer, Mr. Wilson was well suited for the job. How did Mr. Merriweather come to know about the crime? Answer, Mr. Merriweather come to know about the crime because he was chairman of the bank. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट डीड ममा पॅंगोलियन डू और व्हॉट वाय. आन्सर, ममा पॅंगोलियन गिव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ बिकॉज बेबी वॉज स्टील ड्राउसी आफ्टर अ डेथ स्लीप. लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. आन्सर, द नेम ऑफ द शिप इज अब्राहम लिंकन. त्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. Question number 6, write down few lines on any school subject which you like which is of 4 marks. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या अकॅडमिक इयर मध्ये असणारे खूप सारे सब्जेक्ट्स तुम्हाला आहेत, तर तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला काही ओळी लिहायच्या आहेत. 4 मार्कांसाठीचा प्रश्न आहे, म्हणजे कमीत कमी 8 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. तर आता प्रत्येकाचं उत्तर किंवा प्रत्येकाचा आवडता विषय वेगळा असणार आहे, त्यामुळे त्याचे पॉइंट सुद्धा वेगळे असतील, तो हे लक्षात घ्या. तर तुमच्यासाठी मॉडेल आन्सर म्हणून मी एक आन्सर देते, तेही पहा. आन्सर, सायन्स इज माय फेवरेट सब्जेक्ट ॲट इट इज इट लॉजिकल अँड हॅज एक्सप्लेनेशन फॉर एव्हरी ॲक्शन ऑर ऑकरन्स. सायन्स एनर्जायझेस माय माइंड विथ इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. सायन्स इज इसेन्शियल फॉर ऑल डेव्हलपमेंट दॅट वी सी अराउंड अस. सायन्स प्रोव्हाइड एंडलेस अपॉर्च्युनिटीज टू इम्प्रूव द एक्झिस्टिंग कॉन्सेप्ट अँड डेव्हलप फर्दर. Science is like an infinite pool of knowledge with interesting explanations for everything. Science also provides tremendous career growth opportunities and success to the one who pursues. Science is also eternal into everything from a flying fairly to a jet soaring through the sky. Science makes our life much easier by implementing its principles on material objects. Science provides an interesting logical conclusion to everything. Science is the reason why today we are safer, smarter, inquisitive and confident than even
बी फोर इथे आपला हा सिक्स क्वेश्चन संपतो. तर आता आपण सेवन्थ क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर सेवन, मेक द डब्ल्यूएच क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे आपल्याला चार सेंटेन्स दिलेले आहेत, तर त्यांच्यापासून आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन्स बनवायचे आहेत आणि हा प्रश्न चार मार्कांसाठी. मग आता आपण डब्ल्यूएच क्वेश्चन्स बनवूया. आन्सर, वेअर आर यू गोइंग. सेकंड, व्हॉट इज शी पेंडिंग. थर्ड, व्हाय आर यू लाफिंग. फोर्थ, हू इज इंडियाज प्रेसिडेंट. आता त्या पुढचा आणि या पेपर मधला शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर एट काय आहे पहा. क्वेश्चन नंबर एट, अंडरलाईन अँड लेबल द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे पाच सेंटेन्स दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्टला आपल्याला अंडरलाईन करायचंय, तर ते आपण आता करूया. आन्सर, फर्स्ट सेंटेन्स, मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश. डायरेक्ट ऑब्जेक्ट टीचेस अस इंग्लिश. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट object Mrs. Desai. Second sentence, he brought some water for old man. Direct object, brought some water for the old man. Indirect object, he. Third sentence, she paid 50 rupees to the shopkeeper. Direct object, paid 50 rupees to the shopkeeper. Indirect object, she. Then put in next fourth sentence, Arpita mailed her photograph to her sister. Direct object, mailed her photographs to her sister. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अर्पिता. त्यापुढे बघा, अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. डायरेक्ट ऑब्जेक्ट, सोल्ड हिज कार टू हिज नेबर. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अभय. इथे आपला हा पेपर संपतो. आय होप तुम्ही ओव्हरऑल पेपर लक्षात घेतला असाल. तरी सुद्धा काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. आता या पेपरचा पीडीएफ फॉर्मॅट तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. तर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला साइन अप वरती क्लिक करून साइन अप करून घ्या. त्यानंतर लॉग इन करा. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या विषयाचा पीडीएफ मिळवण्यासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल या सेक्शन मध्ये जावं लागेल. त्या अंतर्गत पीडीएफ सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो त्या विषयाचा पीडीएफ मिळेल. तर त्याप्रमाणेच त्याच्या वरच्या किंवा खालच्या दिशेला तुम्हाला क्वेश्चन बँक नावाचा फोल्डर दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विषयाच्या सर्व पाठांची लिस्ट तुमच्या समोर येईल. त्यावरती क्लिक करून तुम्हाला क्वेश्चन बँक मिळेल, तर ते सुद्धा तुम्ही सोडवणार आहात. आपल्या या ऍप्लिकेशन मध्ये फक्त याच विषयाचे नव्हे तर सर्व विषयांचे सर्व पेपर्स मिळतात. त्याचप्रमाणे सर्व विषयांचे नोट्स, असाइनमेंट, टेस्ट आणि त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओज, लाईव्ह लेक्चर, लाईव्ह टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळतील. तर आपल्या या ऍप्लिकेशनमध्ये चॅट सेक्शन आपण दिलेले, ज्या अंतर्गत तुम्ही चॅप्टरमध्ये एक्सरसाइजच्या संदर्भात असणारे तुमचे डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट्ससमवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता. त्या ठिकाणी आपले टीचर सुद्धा आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. तर या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल. त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याप्रमाणेच ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यापासून ते पूर्णतः पीडीएफ फॉर्मॅट मिळवेपर्यंतची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पेपर्स आपल्या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहेत, तर ते सॉल्व्ह करा, त्यांची प्रॅक्टिस करा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण या सिरीजच्या पुढच्या सेशन मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.